नमस्कार, मी सुवर्णा। सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आज कोणताही रेसिपीचा व्हिडिओ नाही आहे, पण त्याच्याशी संबंधित असलेला हा व्हिडिओ आहे। तर चला मग या व्हिडिओला सुरुवात करूयात। आजकाल लोखंडी भांड्यांचा वापर किचनमध्ये जास्त प्रमाणात होत आहे, त्यामुळेच नव्याने ही लोखंडी भांडी घरी आणली जातात। तर ही नव्याने आणलेली लोखंडी भांडी वापरासाठी कशी तयार करायची, त्याला सीझनिंग कसं करायचं, जास्त दिवस जर ही भांडी ठेवायची असतील तर ती कशा पद्धतीने ठेवायची, किंवा दररोजच्या वापरातली लोखंडी भांडी आपण कशा पद्धतीने ठेवायची, हे सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर ही भांडी वापरायला अगदी सोपी आहेत, सहज आपण या भांड्यांना हाताळू शकतो। आणि सुरुवातीला थोडंसं याच्यावरती काम करावं लागतं आणि थोडीशी काळजी घेतली की ही भांडी वापरायला खूप सोपी आहेत आणि ही भांडी अगदी स्वस्तसुद्धा मिळतात। तर ही लोखंडी भांडी आपण जेव्हा घरी आणतो तर या भांड्यांना एक प्रकारचं तेल किंवा ग्रीसिंग केलं जातं आणि हा चिकटपणा किंवा हे जे तेल आहे काळं आहे ते आपल्याला स्वच्छ आधी धुवून घ्यायचं आहे। तर इथे मी ही कढई आधी धुवून घेते। तर इथे मी घासणी आणि साबणाचा वापर करून ही कढई घासून घेते। तुम्ही इथे लिक्विड सोपसुद्धा वापरू शकता। तर सगळ्या बाजूने आपल्याला ही कढई स्वच्छशी घासून घ्यायची आहे आणि मग धुवून घ्यायची आहे। तर ही प्रोसेस आपल्याला 3 ते 4 वेळा करायची आहे। तर इथे मी साधारण 3 वेळा ही कढई स्वच्छ घासून अशी धुवून घेते। लोखंडी भांड्यांना गंज लागू नये म्हणून एक प्रकारचं तेल किंवा ग्रीसिंग या लोखंडी भांड्यांना केलं जातं आणि ते खूप हार्ड असतं। तर ते काढण्यासाठी आपल्याला 3 ते 4 वेळेला ही कढई स्वच्छ घासून धुवून घ्यायची आहे। याचबरोबर याचा खरखरीतपणा आणि जी धूळ माती लागलेली असते तीसुद्धा साफ होऊन जाते। तर आता इथे मी तिसऱ्यांदा ही कढई घासून घेते। आणि पहिल्यांदा जेव्हा ही कढई घासली तेव्हा हाताला खूप काळं लागलं होतं, तर आता याचा काळसरपणा थोडासा कमी झालेला आहे आणि इथे ही कढई मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आणि आता ही कढई आपल्याला एखाद्या भांड्यामध्ये ठेवायची आहे, ज्या भांड्यामध्ये ही कढई व्यवस्थित बसली जाईल अशा भांड्यामध्ये ही कढई आपल्याला ठेवायची आहे। तर इथे मी पातेल्यामध्ये ही कढई ठेवलेली आहे। आणि याचबरोबर इथे आपल्याला लागणार आहे तांदूळ। तांदूळ धुतलेलं पाणी आपण या कढईमध्ये घालणार आहोत। तांदूळ इथे तुम्ही कितीही घेऊ शकताय, जेवढं तांदूळ तुम्ही स्वयंपाकामध्ये वापरणार आहात तेवढं तांदूळ इथे तुम्ही घेऊ शकताय। तर हे तांदूळ आता 3 ते 4 वेळा धुवायचं आहे आणि हे धुतलेलं पाणी आपल्याला कढईमध्ये ओतायचं आहे। इथे जर तुम्ही भात करणार आहे आणि त्याचं तांदूळ धुतलेलं पाणी याच्यामध्ये घालू शकताय, किंवा इडली डोशासाठी तुम्ही जर तांदूळ भिजवणार असाल तर ते तांदूळ धुतलेलं पाणी, किंवा अजून कुठल्या गोष्टीसाठी जर तुम्ही तांदूळ भिजवणार आहात आणि त्याचं धुतलेलं जे पाणी आहे ते याच्यामध्ये तुम्ही वापरू शकताय। तर इथे आपल्याला हे तांदूळ टाकून द्यायचे नाही आहेत, याचा वापर करायचा आहे। आणि इथे मी 3 ते 4 वेळा हे तांदूळ धुतलेलं पाणी या कढईमध्ये ओतून घेते। तर संपूर्ण कढई पाण्याने भरण्यासाठी इथे मी साधं पाणी थोडंसं घातलेलं आहे आणि ही कढई आपल्याला आता 7 ते 8 तासांसाठी ठेवून द्यायची आहे। तर इथे मी साधारण 8 तासांसाठी ही कढई ठेवली होती आणि याच्यातील पाणी बघू शकता तुम्ही अगदी काळसर झालेलं आहे। तर हे पाणी आता आपण ओतून द्यायचं आहे आणि ही कढई परत एकदा आपल्याला घासून घ्यायची आहे। तर तांदूळ धुतलेल्या पाण्यामध्ये कढई ठेवल्याने आपली कढई वापरण्यासाठी पटकन तयार होते। तर इथे मी ही कढई व्यवस्थित अशी घासून घेते आणि त्यानंतर ही कढई मी व्यवस्थित स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याला ही कढई स्वच्छ कापडाने एका पुसून घ्यायची आहे। आणि यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक मोठी पळीभर तेल घालायचं आहे। आणि आता ही कढई मी गॅसवरती ठेवलेली आहे आणि गॅस आता मी चालू केलेला आहे। आणि चमचाने आपल्याला हे जे तेल आहे सगळ्या बाजूने व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे। आणि यानंतर आपल्याला याच्यामध्ये चिरलेला कांदा टाकायचा आहे। तर इथे मी 2 कांदे चिरून टाकलेले आहेत आणि हा कांदा आपल्याला आता या कढईमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। गॅस मी मोठा ठेवलेला आहे। तर इथे बघू शकता तुम्ही कढईचा काळसरपणा अजूनही निघत आहे आणि हा कांदा आपल्याला अगदी काळा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा वापरून झाल्यानंतर हा कांदा आपल्याला फेकून द्यायचा आहे। सगळ्या बाजूला पसरत कांदा या पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचा आहे। साधारण 5 ते 6 मिनिट आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे। गॅस मोठा ठेवलेला आहे आणि थोडा वेळ कांदा परतल्यानंतर कांदा आणि तेल थोडंसं करपायला लागतं आणि त्याच्यातून धूर यायला लागतो। जर धूर जास्त प्रमाणात येत असेल तर गॅसची फ्लेम थोडीशी कमी करा आणि मध्यम गॅसवरती हा कांदा परतून घ्या। तर हा कांदा मी संध्याकाळी एकदा परतून घेते आणि परत दुसऱ्या दिवशी सकाळी परत एकदा मी हा कांदा परतून घेणार आहे आणि ही प्रोसेस मी 2 वेळा करणार आहे। तुम्हाला हवं तर ही प्रोसेस तुम्ही 3 ते 4 वेळा करू शकता। तर इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि रात्रभरासाठी ही कढई मी अशीच ठेवली होती आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी ही कढई घेतलेली आहे आणि परत एकदा ही कढई मी गॅसवर ठेवते आहे।
तर इथे आपल्याला दुसरा कांदा घ्यायची गरज नाही आहे, हाच कांदा आपल्याला वापरायचा आहे. तुम्ही चार वेळा जरी ही प्रोसेस केली तर हाच कांदा आपल्याला वापरायचा आहे आणि यूज केल्यानंतर फेकून द्यायचा आहे. तर इथे मी सुरुवातीला गॅस मोठा ठेवलेला आहे आणि हा कांदा मी 3 ते 4 मिनिट परत एकदा परतून घेते. तर इथे मी मोठ्या गॅसवरती साधारण 4 मिनिटे हा कांदा परतून घेतलेला आहे आणि आता गॅस मी बंद करते. याप्रमाणे हा कांदा कढईमध्ये 2-3-4 वेळा परतल्यामुळे कढई खूप छान होते, खूप छान याला कोटिंग येतं. तर इथे गॅस बंद केल्यानंतरसुद्धा मी हा कांदा परतून घेते आणि थोडंसं साईडला असं मी पसरून घेते आणि कढई पूर्णपणे थंड झाल्यानंतर हा कांदा मी काढून फेकून देते आणि याच्यानंतर आपल्याला परत एकदा ही कढई स्वच्छ घासून धुवून घ्यायची आहे. तर इथे मी घासणी आणि साबणाचा वापर करून ही कढई स्वच्छ करून घेते आणि ही कढई घासताना अगदी हलकासा अजूनही काळसरपणा निघत आहे. तेल आणि कांदा परतल्यामुळे या कढईला थोडासा चिकटपणासुद्धा आलेला असतो. तर व्यवस्थित घासून आपल्याला ही कढई स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तर कढईचा अजूनही हलकासा काळसरपणा निघत आहे तर तो घालवण्यासाठी इथे आपल्याला आता लिंबू वापरायचा आहे. तर इथे मी 1 लिंबू घेतलेला आहे आणि त्याचा रस या कढईमध्ये पिळून घेतलेला आहे आणि या लिंबाच्या सालीनेच आपल्याला ही कढई स्वच्छ घासून घ्यायची आहे. तर इथे आपल्याला साबण किंवा लिक्विड नाही वापरायचं आहे, फक्त लिंबूच्या रसाने किंवा लिंबूनेच आपल्याला ही कढई साफ करायची आहे. तर इथे मी लिंबाने ही कढई घासत आहे आणि याचा काळसरपणा राहिलेला जो होता तो निघायला सुरुवात झालेली आहे आणि हा लिंबाचा रस जो आहे तो अगदी काळा झालेला आहे आणि लिंबाची सालसुद्धा अगदी काळी झालेली आहे. तर इथे मी संपूर्ण कढई परत एकदा घासून घेतलेली आहे आणि परत एकदा ही कढई मी धुवून घेते. तर आता कढईची पाठीमागची बाजूसुद्धा आपल्याला याच पद्धतीने घासून घ्यायची आहे लिंबाने. कढईचा काळसरपणा अजूनही निघत आहे त्याच्यामुळे मी अजून एक इथे लिंबू घेतलेला आहे आणि त्याने मी परत एकदा आतली बाजू जी आहे ती घासून घेते आणि याच्यामुळे राहिलेला जो काळसरपणा आहे तो सगळा निघून जाईल. तर इथे तुम्ही लिंबाच्या ऐवजी चिंच किंवा व्हिनेगरचा वापर केला तरीही चालेल. तर इथे बघू शकता तुम्ही परत अजून थोडासा काळसरपणा याचा निघत आहे पण आता थोडासा कमी निघालेला आहे. तर परत एकदा आपल्याला ही कढई स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आतून बाहेरून व्यवस्थित मी लिंबू लावून घेतलं होतं कढईला आणि आता ही कढई स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता पाहू शकता तुम्ही संपूर्ण काळसरपणा निघून गेलेला आहे. तर आता परत एकदा मी याला घासणीने घासून घेते आणि स्वच्छ अशी धुवून घेते. तर आता मी जेव्हा घासते तर त्याचा काळसरपणा अजिबात निघत नाही आहे, स्वच्छ झालेली आहे कढई. तर आता मी स्वच्छ धुवून घेते ही कढई. तर आता मी शेवटी हाताने घासून दाखवते, कढईला अजिबात काळसरपणा राहिलेला नाही आहे. तर ही कढई आता आपली तयार झालेली आहे आणि स्वच्छ कापडाने एकदा ही पुसून घ्यायची आणि आता आपली ही कढई वापरण्यासाठी तयार झालेली आहे. कुठलाही पदार्थ तुम्ही आता याच्यामध्ये करू शकताय, पण इथे मी एक सांगेन की कुठलाही पदार्थ यामध्ये करण्यापूर्वी 2 ते 3 वेळा यामध्ये तुम्ही तळण्याचं काम करा, त्याच्यामुळे कढई खूप छान होते आणि खूप छान नॉनस्टिक अशी लेअर याच्यावरती येते आणि पदार्थ तुमचा खूप छान होईल. तर इथे आता या कढईमध्ये मी पापड तळणार आहे आणि त्याच्यानंतर अजून 1-2 वेळा याच्यामध्ये आपल्याला काहीतरी तळायचं आहे, त्याच्यानंतर आपली कढई खूप छान तयार होते. लोखंडी भांडी अगदी पटकन तापतात आणि यामुळे तेलसुद्धा पटकन तापतं आणि याच्यामध्ये आपण जे काही तळणार असतो ते अगदी पटपट तळलं जातं. तर याप्रमाणे तुम्ही लोखंडी नवी भांडी वापरासाठी तयार करू शकता. लोखंडी भांडी जर रोजच्या वापरातील असतील तर नेहमीच्या भांड्यांसारखंच याला धुवायचं आहे, पण धुतल्यानंतर याला कापडाने स्वच्छ पुसून ठेवायचं आहे. पण अगदी कधीतरी किंवा खूप दिवसातून तुम्ही ही जर भांडी वापरत असाल तर घासून पुसल्यानंतर या भांड्याला आतून बाहेरून व्यवस्थित तेलाचा हात लावायचा आहे आणि एखाद्या कापडामध्ये गुंडाळून ही भांडी ठेवून द्यायची आहेत. यामुळे या भांड्यांना गंजही लागत नाही आणि धूळही पडत नाही आणि ज्या वेळेला वापरायची आहे त्यावेळेला साबण आणि घासणीने स्वच्छ घासून धुवून घ्यायची आहेत आणि तुम्ही ही भांडी वापरू शकताय. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद.